छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आसपासच्या 100 ते 150 मीटर पर्यंतची सर्व अतिक्रमे काढण्यात येणार आहे. टपरी म्हणून महापालिकेने परवानगी दिली, तेथे आता औषधी दुकाने थाटली आहेत. टपऱ्यांना दिलेला परवानाही रद्द केला जातील. घाटीत 2 अत्याधुनिक स्वच्छता गृहे, बेघर निवारा केंद्र उभारण्यात येईल अशी माहिती मनपा अध्यक्ष जी श्रीकांत यांनी दिली. घाटी रुग्णालय जिल्हा अधिकारी आस्तिक कुमार पांडे, अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या विनंतीवरून महापालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. भविष्यातही वारंवार स्वच्छता ठेवली जाईल. अतिक्रमण दुकाने काढण्याचा निर्णय घेतला असून घाटीच्या परिसरात 100 ते 500 मीटर पर्यंत अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. घाटीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मूलभूत सोयीसुविधा नाहीत. महापालिका 2 अत्याधुनिक स्वच्छतागृहे बांधून देईल. त्यासाठी घाटीने त्वरित जागा उपलब्ध करून दिल्यास बांधकामही सुरू करता येईल. महापालिकेने अगोदरच्या या संदर्भात कामाची वडरॉक दिली आहे. घाटी परिसरात कुठेही डस्टबिन नाही. घाटीच्या परिसरातील धोकादायक इमारती पकडत असल्यामुळे दैवर्दी घटना घडल्यास त्यात अधिष्ठाता जबाबदार धरले जाईल. त्यामुळे या इमारती हटवण्याची सूचना करण्यात आली. तसेच ज्या इमारती पावसाळ्यात गळत असतील अशा इमारती पाडून नवीन बांधण्यात यावा अशी सूचना अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांना करण्यात आली. यासोबत ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्याची सूचना करण्यात आली. प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.